खास बातंग समाज बांधवांच्या भेटीसाठी अनोखा नजराणा नंदा म्युझिक कंपनी सादर करत आहे मांगीर बाबांची शौर्य गाथा गाणारा ऐतिहासिक नजराणा पोवाडा गावांची मांगीर बाबाचा निर्माता रवींद्र आव्हाड लेखक गणपत महाले दिग्दर्शक गोरख भारसाखळे गायक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर विजय तनपुरे राहुरी संगीत संयोजक साहेबराव खंडे शशिकांत साळवे पापा बिवा कोरस जगन्नाथ जाधव अशोक सावंत बाळासाहेब तनपुरे आणि कुमारी कोमल सावंत ध्वनिमुद्रण शिव चिदंबर भाईस माणोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर. तर मग ऐकूया महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध शिवशाहीर विजय तनपुरे राहुरी यांच्या सुमधुर स्वरात पोवाडा गावंजी मांगीर बाबाचा. श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुणा प्रारंभे दफावर थाप तुंतुल्याचा दफावर थाप तुंतुल्याचा दफावर थाप तुंतुल्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण गावजी बाबाचा गात गुणगान नमन महाराष्ट्राला अभिनमन महाराष्ट्राला भारत मातेला बाबा साहेबाला बाबा साहेबाला माता पित्याला माता पित्याला थोर बंधूला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला आज गातो गावंजी बाबाला आज गातो गावंजी बाबाला शाहीर विजय गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला जिरहाजी गातो पोवाड्याला जिरहाजी गातो पोवाड्याला जिरहाजी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याला बुलढाणा जिल्ह्याला बुलढाणा जिल्ह्याला सागवन मातंगाच्या एका घराला सुरसेचा रावजी तो भला सुरसेचा रावजी भला एक पुत्र होता बघा त्याला एक पुत्र होता बघा त्याला गावंजी होते नावाला होते नावाला जिरहाजी होते नावाला जिरहाजी होते नावाला जिरहाजी एक छोटासा गाव आहे आणि रावजी सुरसे हा त्या ठिकाणी राहायला होता मग त्याचा पुत्र हा गावंजी होता अरे अंगा पिंडानं सुडवला असा होता आणि मोठा झाल्यानंतर वडिलांनी त्याचा विवाह करण्याचं ठरवलं आणि मग त्याच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात झाली मग त्याच वेळेला कोंडू गायकवाड नावाच्या एका मातंगा घराण्यामध्ये
कन्यारत्न झाले बघा त्याला, कन्यारत्न झाले बघा त्याला, झाले बघा त्याला, गिरीच्या ठेवले नावाला, ठेवले नावाला जिरहाजी, ठेवले नावाला जिरहाजी, ठेवले नावाला जिरहाजी। आणि मंडळी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये, अरे वांगी भराडी या गावामध्ये कोंडू गायकवाड नावाच्या एका मातंग समाजाच्या माणसाला गिरीजा नावाची मुलगी होती आणि योगा योगाने त्यांचा हा विवाह योग जुळून आला। अशा एका शुभ समयाला, शुभ समयाला सनई चौघडा वाजला, दोघांचा विवाह झाला, विवाह झाला जिरहाजी, विवाह झाला जिरहाजी, विवाह झाला जिरहाजी। आणि अगदी रीतिरिवाजाप्रमाणे गावंजी आणि गिरिजा यांचा विवाह थाटामाटानं पार पडला। अरे काय सांगावं त्या विवाहाची, तो विवाह सुंदर अशा थाटामध्ये पार पडला। आणि लग्नानंतर गिरीजा सासरी नांदायला आली, अरे दिवसामागं दिवस जायला लागले, आणि हा हा म्हणता 3 वर्षाचा कालावधी उलटून गेला। मग त्यावेळेला गिरजेला दिवस गेले आणि ती गिरिजा बाळांतपणासाठी माहेर आला आली। एके दिवशी प्रकार काय झाला, प्रकार काय झाला, प्रकार काय झाला, आणि त्या काळामध्ये गिरिजाला प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या। अरे प्रसूतीच्या वेदना काय असतात हे कुणालाही आई झाल्याशिवाय कळत नाही, कारण आई आपल्या लेकरावर प्रेम किती करते हे आई झाल्याशिवाय समजत नाही। मग त्याला आईच बनावं लागतं। आणि त्या गिरिजाला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या। अरे प्रत्येकाला चिंता वाटायला लागली। आणि एका शुभ क्षणी ती गिरिजा बाळंत झाली आणि तिला मुलगा झाला, मुलगा। अरे सर्वाला आनंद झाला, इतक्यामध्ये गावाला वार्ता कळविण्यात आली आणि मोठ्या आनंदानं गिरिजा तिचे सासू सासरे भेटण्यासाठी तिच्याकडे आले। अरे त्यांच्या आनंदाला तर फार उधाण आलं होतं, कारण पुत्र रत्न त्यांच्या घरामध्ये जन्माला आलं होत। मग सर्वांनी मिळून त्या छोट्या बाळाचं बारसं केलं आणि मग काही दिवसांनी म्हणजे 13व्याच्या दिवशी त्या मुलाचं नामकरण केलं, रामचंद्र असं त्याचं नाव ठेवलं। आणि मग गिरिजाचे सासू आणि सासरे 13व्याच्या दिवशी घराकडे जायला निघाले। मग त्यावेळेला व्याही बुवांनी सांगितलं की तुम्ही मंगरूळच्या वाटेनं जाऊ नका। यांनी विचारलं कारण का, यांनी सांगितलं की त्या ठिकाणी गडीचं काम जोरामध्ये चालू आहे आणि म्हणून तुम्ही दुसऱ्या मार्गानं घरी जा। आणि गिरिजाचे सासू सासरे निघून गेले,
दरम्यानच्या काळामध्ये 3 वर्षाचा कालावधी लोटला आणि त्याच वेळेला त्या गावंजीची आई त्या गावंजीला म्हणू लागली, गावंजी जा तू सासरी, जा तू सासरी, जा तू सासरी, गावंजी जा तू सासरी, जा तू सासरी, आण मूल पत्नी आपल्या घरी, आण मूल पत्नी आपल्या घरी, मंगळूरहून नको जाऊरी, मंगळूरहून नको जाऊरी, गडी कामाची तेथे तयारी, गडी कामाची तेथे तयारी, वाट शोधून जावे दुसरी, जावे दुसरी गिरहाजी, जावे दुसरी गिरहाजी, जावे दुसरी गिरहाजी। आणि आईच्या सांगण्यावरून गावंजी आपल्या पत्नी आणि मुलाला आणण्यासाठी निघाला। अरे सासूरवाडीला जात असताना रस्त्यामध्ये त्याला जाणवायला लागलं आणि त्याच्या आईनं सांगितलं होतं की तू मंगळूरवरून जाऊ नकोस, कारण तिथं गडीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। पण का कोण जाणे, आपल्या आईचं सांगितलेलं बोलणं तो विसरून गेला आणि तो चालतच राहिला आणि त्यानं मंगळूरचं शिवार गाठलं। अरे रस्त्यामध्ये त्याला तहान लागली आणि म्हणून पाणी पिण्यासाठी एका विहिरीवरती गेला। मग त्या ठिकाणी 4-5 माणसं होती, त्यांनी त्याला विचारलं, अरे बाबा कुठला तू, तुझं नाव काय? मग त्यावेळेला त्यानं सांगितलं, माझं नाव गावंजी मांग, इथून खूप दूर राहतो, नेले बोलून मंगळूराला, नेले मंगळूराला, दोन्ही हात जोडले आणि तो म्हणत आहे अरे मला जाऊ द्या। दोन्ही हात जोडून तो त्यांची गावकऱ्यांची गया वया करू लागला। मूल बायको सासूरवाडीत, मूल बायको सासूरवाडीत, सासूरवाडीत, त्यांना घेऊन येतो परत, त्यांना घेऊन येतो परत, वचन पाळी तो परत येणार नाहीस, कारण अरे आम्हाला अजून एकही मान मिळाला नाही आणि तू निघालास कुठ, त्याच्यामुळे आम्ही तुला जाऊ देणार नाही। त्यावेळेला गावंजीने आपले दोन्ही हात जोडले आणि त्यांची गावाया कया कया वया करायला लागला आणि म्हणू लागला, अहो माझी बायको, अहो माझी बायको आणि एक तान मूल माझ्या सासूरवाडीला आहे, मी त्यांना घेऊन परत येतो, अरे तुम्हाला दिलेलं वचन मी नक्की पूर्ण करील, अरे प्राण गेला तरी मी माझं वचन पूर्ण करील। त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर सर्वांनी त्याला सासूरवाडीला जाण्याची परवानगी दिली। गावजी गेला सासूरवाडीला, 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 गावजी गेला सासूरवाडीत, 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 3 दिवस राहिला तिथ, 3 दिवस राहिला तिथ, बायका मुलांच्या सहवासात, बायका मुलांच्या सहवासात, परी अनेक विचार मनात, परी अनेक विचार मनात,
आणि गावंजीला पाहिल्यानंतर गावकऱ्यांना आनंद झाला आणि सर्वांनी ठरवलं की उद्या याला कढीच्या पायथ्याला पुरून टाकू. आणि त्यावेळीला गावंजीच्या मनामध्ये विचार आला की मुलाला आणि बायकोला सोडून इथून निघून जावं आणि तो रात्रीच्या वेळेला तिथून निघाला, अंधारामध्ये पळून गेला आणि केळना नदीच्या काठाला येऊन बसला. नदीच्या काठी आसरा माता, आसरा माता, आसरा माता. नदीच्या काठी आसरा माता, आसरा माता. सात दिवस पाण्यातच होता, सात दिवस पाण्यातच होता, पाण्यातच होता. देवीचं रूप साक्षात पाहत होता. अरे त्यानं त्या देवीचं साक्षात रूप त्या पाण्यामध्ये पाहिलं. पायावरी देवीला माथा, पायावरी देवीला माथा, देवीला माथा. त्याला म्हणाली आसरा माता, त्याला म्हणाली आसरा माता. गडी काम पूर्ण करा आता, पूर्ण करा आता, जिहाजी पूर्ण करा आता, जिहाजी पूर्ण करा आता, जिहाजी. आणि नदीच्या काठावर तो आला. त्यावेळेला सात आसरा माता त्या ठिकाणी होत्या. अरे गावंजी सात दिवस पाण्यामध्येच राहिला. त्यानं त्या देवीचं साक्षात रूप पाहिलं आणि देवीच्या पायावरती गावंजी नतमस्तक झाला. त्यावेळी देवी त्याला म्हणाली गावंजी अरे कडीचं काम आता तू पूर्ण कर. आणि देवीच्या सांगण्यावरून गावंजी परत त्या मंगळूरामध्ये आला. तो येतात सगळा गाव त्याच्या जवळ आला. गावकऱ्यांनी त्याला त्या ठिकाणी उभा केला, गिरजाच्या जवळ मुलाला दिलं. आणि त्यावेळी गावंजी त्या गावकऱ्यांना सांगू लागला, अण्णा पाटलाची सुनं पूजेलं, अण्णा पाटलाची सुनं पूजेले, सुनं पूजेले, पूजा सुनेचे हस्ते ते आरंभिले, पूजा सुनाचे हस्ते आरंभिले, काठी मारून तारतीला केले, काठी मारून तारतीला केले. कोण असे माणसा झोडपले, कोण असे माणसा झोडपले, कित्येकांनी त्याला पकडले, त्याला पकडले, जिहाजी त्याला पकडले, जिहाजी त्याला पकडले, जिहाजी. गिरजा होती गावांची शेजारी, गिरजा होती गावांची शेजारी, गावांची शेजारी. तानूले तिच्या मांडीवरी, तानूले तिच्या मांडीवरी, बाळा पाजला पान्ना पोट भरी, बाळा पाजला पान्ना पोट भरी, नजर शेवटची बाळावरी, नजर शेवटची बाळावरी. पोळ्याचा वर्षाव गाव करी, पोळ्याचा वर्षाव गाव करी, चौके दाबले गडी पायरी, गडी पायरी, जिरहाजी गडी पायरी, जिरहाजी गडी पायरी, जिरहाजी. गडी कामाचा चढला कळा सकाळच चढला, कळच चढला. गडी कामाचा कळच चढला, कळच चढला. चार चांदळे गडीच्या भिंतीला, चार चांदळे गडीच्या भिंतीला, गडीच्या भिंतीला. नवे उगून आले गडीला, नवे उगून आले गडीला.
एका मंगळूरच्या गावाच्या मध्ये एका देव माणसाला काढण्यात आलं. अरे केवढं मोठं या घोरी कृत्य त्या ठिकाणी झालं. क्षेत्र मंगळूर झाले पावन झाले पावन झाले पावन. पवड्याला जी राहाजी गात पवड्याला जी राहाजी गात पवड्याला.